नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र ज्या पद्धतीने तुम्ही ऍग्रो मराठीला प्रेम केला असंच करत राहा आणि याबद्दल खरोखर जे प्रेम तुम्ही केलं त्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी मित्र आजचा विषय व्यावसायिक तत्वावरती मोगऱ्याची लागवड आता मित्र तसा हा जो मोगरा आता इथं आहे तर हा काही कळीचा मोगरा नाही आहे आणि मार्केटमध्ये या मोगऱ्याला तितकीशी मागणी नाही पण दक्षिण भारतामध्ये जो कळीचा मोगरा येतो आपल्याकडे आता भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झालेला आहे आणि जर व्यावसायिकदृष्ट्या जर आपण या मोगऱ्याची लागवड केली तर आपल्याला किमान सीझनमध्ये चार एक महिन्यापर्यंत चांगलं उत्पादन ह्या मोगऱ्याच्या बागेपासून म्हणा किंवा फुलांपासून मना मिळू शकतं म्हणूनसाठी मित्रो संकल्पना सुचली की कमी खर्चामध्ये आपल्याला पैसा कसा मिळवता येईल आणि म्हणूनसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून राहिलो मित्रो या मोगऱ्याच्या लागवडीला जर चांगली निचरा होणारी जर जमीन असली तर व्यवस्थितपणे आपण जर तिला नांगरलं आणि पाच बाय पाचवर जर आपण या मोगऱ्याच्या काड्यापासून रोपं तयार केल्याची जर लागवड केली आन तर आपल्याला जास्त काही भांडवल लागत नाही विशेष करून जर कळीच्या मोगऱ्याची चांगलं डेव्हलप झालेलं झाड कुठं जर तुम्हाला आढळलं आणि तिथून जर आपण त्याच्या काड्या जर व्यवस्थित छाटणीच्या वेळेस तोडून आणल्या आणि त्या जर आपण पिशवीत भरून जर ठेवल्या तर पावसाळ्यामध्ये पटकन त्यांना व्यवस्थितपणे डोळे फुटून झाडांची निर्मिती आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो आणि आता ॲडव्हान्स नर्सरी आल्या जर तिथूनही आपण कळीच्या मोगऱ्याची मागणी केली तर आपल्याला तिथून चांगल्या प्रकारे दक्षिणेतला कळीच्या मोगऱ्याची झाडं मिळू शकते मित्र याची लागवड करताना जून जुलै किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करायची आणि लागवड करताना पाच बाय पाच साधारण एक दीड फुटाचा खड्डा घ्यायचा आहे खड्ड्या घेतल्यानंतर हे जे आपण नर्सरीमधून जर रोप आणलं तर त्या पद्धतीने घेऊन यायचं आहे आणि शंभर ग्रॅम ज्याला म्हणूया आपण एका झाडाला दहा सव्वीस सव्वीस म्हणा एकोणीस एकोणीस म्हणा अठरा अठरा दहा म्हणा त्याच्यानंतर शेणखत लिंडेन पावडर अशा पद्धतीने हे खड्डे भरून व्यवस्थितपणे ते रोप त्याच्यात लावायचे आणि लावल्यानंतर सा सात महिन्यात ह्या झाडाचा विकास चांगला होतो तर त्यावेळी त्याची काय करायची हलकीशी छाटणी करायची छाटणी यासाठी करायची की झाड आपल्याला असं छत्रीवाणी झालं पाहिजे गोल झालं पाहिजे आणि छाटणी केल्यानंतर जेव्हा त्याला नवती फुटते त्यावेळेस त्याच्या कळ्यांचा जो काही कळ्या येण्याचं प्रमाण आहे ते जास्त होतं आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण याची छाटणी करणार तर त्यावेळेस त्याच्या आधी याला व्यवस्थितपणे भर द्यायची माती लावायची आणि त्यावेळेसही आपल्याला शेणखत किंवा गांडूळ खत मला आणि त्यात जी मात्रा आपण झाडाला झाडाला पहिली दिली होती खताची ती थोडी वाढ व्हायची म्हणण्यापेक्षा असं थोडंसं एक फुटाच्या लांबच्या अंतराने त्याला अडीचशे ग्रॅम पर्यंत हे खत टाकायचं मित्र अशा पद्धतीने जर आपण याचं संगोपन केलं तर हे सात आठ महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न द्यायला सुरुवात करतं आणि किमान दहा गुंठ्यामध्ये नाही काही तर दोन किलो कळ्या आपल्याला दररोजच्या मिळू शकतात मित्र हा व्यवसाय घरच्या माणसांनी करण्याचा आहे कारण का तर याच्या कळ्या सकाळी सकाळी तोडाव्या लागतात आणि जर कळ्याच्या अवस्थेत आपण याला जर तोडलं तर मार्केट मिळेल जर आपण याला ह्या दहा गुंठ्यामधून दररोजच्या जर दर दोनच किलो कळ्या मिळाल्या तर दीडशे ते तीनशे रुपयेपर्यंत मार्केट आहे जेवू आपण दीडशेच रुपयाचा हिशोब करू तीनशेच रुपये रोज जरी आपल्याला मिळाला तर हे चार महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीत उष्ण वातावरणात कोड्या वातावरणात चांगल्या पद्धतीचे उत्पन्न द्यावं आज तीनशे रुपये जरी मिळाला तरी दहा गुंठ्यातून तीनशे रुपये मिळाले तर आपल्याला तीन नऊ म्हणजे नऊ हजार रुपये महिना मिळतो आणि चारच महिने मिळाले तरी पस्तीस छत्तीस हजार रुपये दहा गुंठ्यातून मिळतात आता यातलं जर मर्म आपल्याला कळालं तर आपण पुढं वाढू पण शकतो आणि या पद्धतीने जर आपल्याला चांगलं उत्पादन मिळालं तो कमित कमी भावा ले ले तो तर कमीत कमी भावामध्ये किमान एकरी दीड लाख रुपये आपल्याला याच्यातून मिळतात खर्च काही फारसा नाही आणि याच्यावर काही जास्त प्रमाणात रोग पडत नाही पण यादा कदाचित भौगोलिक परिस्थिती बघून जर रोग पडला तर किरकोळ स्वरूपाच्या आपण जर फवारण्या केल्या तर याच्यावर कुठला परिणाम आपल्याला बघ तसा होत नाही कारण हे सौंदर्यप्रसाधनासाठी म्हणा देवांसाठी म्हणा हारांसाठी म्हणा गजऱ्यांसाठी म्हणा वापरली जाणारी फुले आणि म्हणूनसाठी बा त्याच्यावर अशा पद्धतीने आपण वापर केला काही फरक पडणार नाही पण हो अल्प खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळतं आणि म्हणूनसाठी संकल्पना सुचली आणि मी ही संकल्पना तुमच्यापर्यंत घेऊन आलो काही गोष्टी आपण कधी करून बघितल्या नाही पण आता ज्यांच्याकडे फुलांच्या शेते आहेत जे माळी स्वरूपामधून फुलांची व्यवसाय करतात त्यांच्याकडे या सगळ्या व्हरायटीज आहेत आणि त्या त्या पद्धतीने पण एक शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचा विकास व्हावा म्हणून साठी संकल्पना सुचली आणि व्यापारी तत्वावरती या फुलाची जर लागवड केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला याचं पण उत्पन्न मिळू शकेल ना आपल्या घरादाराला किंवा प्रपंचाला तेवढ्या अशा रकमेचा हातभार लागेल ला। तर मित्रो ॲग्रोन मराठीमध्ये छोट्यात छोटे, छोटे मोठ्यात मोठे आधुनिक काय असेल नसेल त्या पद्धतीने पण जशाबी संकल्पना सुचतील तर ते व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊनच येणार आहे मित्रो संकल्प एकच उद्देश एकच की कशातून तरी बस शेतकरी बांधवाचं कल्याण व्हावं एवढी एकच इच्छा ठेवून हा चॅनल मी तुमच्या समोर चालवलेला आहे तुम्ही पण चांगल्या पद्धतीने त्याला भरभरून माप देत आहे तर मित्रो हो, ॲग्रोन मराठीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंत ह्या चॅनलवर प्रेम केलं असंच करीत राहा नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चांगले चांगले शाश्वत नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे आणि म्हणूनसाठी मित्रांसक्राईब करून ठेवा का हो, जेणेकरून सगळ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल तर मित्रो जर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बहुतांश शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा आणि ॲग्रोन मराठीवर असं प्रेम करा नमस्कार मित्रांनो